नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघराविषयी माहिती बघणार आहोत. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की आपल्या देवघरामध्ये कोणत्या मूर्ती पूजू नयेत, तर याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, आपल्या सर्वांच्या घरामध्ये एक देवघर असतं. कोणाकडे मोठं असतं, कोणाकडे छोटं असतं, ज्याच्या त्याच्या भक्तीने श्रद्धेने जागेनुसार देवघर हे प्रत्येकाने आपल्या घरात ठेवलेले असतं. पण देवघर हे कुठे ठेवावं, त्याची जागा कुठे आहे, देवघर कसं असावं, याला देखील वास्तुशास्त्रामध्ये खूप सारे महत्त्व आहे. कारण आपण जी देवपूजा रोज करतो त्या देवपूजेचं आपल्याला फळ मिळणे हे देखील महत्त्वाचं असतं. बघा, आपण जसा संसार करतो तसं देवपूजा देखील करत असतो. जर का आपल्या देवघरात काही आपल्याकडनं कळत नकळत चुका होत असतील तर बघा, याचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि या चुकांचे काही दोष आपल्या घराला लागू शकतात. यामुळे देखील आपल्या घरात वादविवाद होणे, पैसा न टिकणे अशा बऱ्याच गोष्टी या होत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण देवघरामध्ये आपण कोणत्या देवांच्या मूर्ती या पूजू नये याविषयीची माहिती बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये देवघर कुठे ठेवावे. तर बघा, आपल्या घराची जी ईशान्य दिशा आहे त्या ठिकाणी देवघर ठेवावे. ईशान्य दिशा म्हणजे कोणती, तर बघा, पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्यामधला कोपरा म्हणजे हा ईशान्य दिशेचा कोपरा आहे. देवांची जागा ही ईशान्य दिशेला असते, त्यामुळे आपण आपल्या घरातील देवघरसुद्धा हे ईशान्य दिशेला ठेवायचं आहे. बघा, देवघर तुम्ही मार्बलचं ठेवू शकतात, त्याचप्रमाणे तुम्ही लाकडाचं देवघर ठेवू शकतात. लाकडाचं देवघर ठेवणं हे अतिशय उत्तम आहे, कारण आपण जे देवघर आपल्या घरात ठेवतो त्याचं वजन हे जास्त नसावं. देवघर हे नेहमी हलकं असावं, यासाठी सागाच्या लाकडाचं देवघर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. देवघर हे कधीही टांगलेल्या स्वरूपात नसावं. देवघर ठेवताना आपलं तोंड हे पूर्व दिशेला येईल, पूजा करताना आपलं तोंड पूर्व दिशेला येईल या हिशोबाने देवघर आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. किंवा पूर्व पश्चिम, देवांचं तोंड हे पूर्व पश्चिम येईल अशा हिशोबाने देवघर आपल्या घरात ठेवायचं आहे. देवघर कधीही अग्नेय कोपऱ्यात ठेवायचं नाही आहे. बघा, देवघर हे कधीही अग्नेय कोपऱ्यात ठेवायचं नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात संडास बाथरूमची जी जागा असते, बघा, शौचालयाची जी जागा आहे म्हणजेच शौचालयाची जी भिंत आहे त्या भिंतीला खेटून आपल्याला देवघर हे ठेवायचं नाही आहे. आपल्या देवघरामध्ये देव जे आहे ते मोजकेच देव असावेत. कुलदेवी, कुलदेव, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीचा फोटो, गणपती बाप्पांची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती, त्याचप्रमाणे शिवलिंग. बघा, आपल्या घरात अंगठ्या एवढ्या आकाराचं शिवलिंग, आपले जे चांदीचे टाक असतील ते टाक, त्याचप्रमाणे गाय वासराची मूर्ती, त्याचप्रमाणे तुमचे जेही कोणते गुरु असतील, थोडक्यात स्वामी समर्थ महाराज, त्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती. याचप्रमाणे आपल्या देवघरात एक कलश असावा, मंगल कलश आपल्या देवघरामध्ये असावा, माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरामध्ये असावी. काही देवघरांमध्ये इष्टदेवतेची, ग्रामदेवतेची देखील मूर्ती असते. तर बघा, आपल्या देवघरामध्ये आपल्याला फक्त कुलदेवीची मूर्ती ठेवायची आहे, कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती ठेवायची आहे. तर ह्या मोजक्या देवांच्या मूर्त्या आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्माईची मूर्ती देखील तुम्ही देवघरात ठेवू शकतात. दत्ताची मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. आता बघा, आपल्या देवघरामध्ये आपल्याला कोणत्या मूर्त्या ठेवायच्या नाहीये. तर गणपती बाप्पा हे प्रथम देवता असल्यामुळे आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती ही आवर्जून असली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये एका देवतेच्या दोन मूर्त्या आपल्याला अजिबात ठेवायच्या नाहीये. बघा, एका देवतेच्या दोन मूर्त्या आपल्याला देवघरात ठेवायच्या नाहीये. आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ही जरूर असावी, परंतु माता पार्वती, भगवान शंकर आणि गणपती यांची मूर्ती किंवा फोटो आपल्याला आपल्या देवघरामध्ये अजिबात ठेवायचा नाही आहे. बघा, काहींच्या देवघरामध्ये शंकर पार्वती आणि
भगवान श्री गणेश यांची मूर्ती आहे, बघा यांची मूर्ती आहे. आणि काही व्हिडिओमध्ये असं देखील सांगितलं आहे की शंकर, पार्वती आणि गणेश यांची मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये पूजू शकतो. परंतु मला असं वाटतं की आपल्या देवघरामध्ये शंकर, पार्वती आणि गणपती बाप्पा यांची एकत्रित मूर्ती आपल्या देवघरामध्ये आपण पूजायची नाही आहे. कारण भगवान शंकर हे जितके दयाळू आहेत तितकेच ते क्रोधित स्वरूपाचे आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती पूजायची नाही आहे. आपण शिवलिंगाच्या स्वरूपात भगवान शंकरांची पूजा आपल्या घरामध्ये करू शकतो. याचप्रमाणे आपल्याला शिवलिंगाला, बघा आपल्या देवघरामध्ये आपल्याला शिवलिंग ही नागविरहित ठेवायची आहे. ज्यांच्याही देवघरात शिवलिंगाला नाग असेल त्यांनी तो काढून घ्यायचा आहे. निघत नसेल तर बघा तुम्ही मूर्तीची अभिषेक करून तुम्ही मूर्ती विसर्जित करू शकतात आणि नवीन मूर्ती आणून त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकतात. यानंतर शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो आपल्याला देवघरात अजिबात ठेवायचा नाही आहे. कारण शनिदेव हे क्रोधित देवता आहे, त्यांची पूजा देवघरात केली जात नाही. त्याचबरोबर मारुतीची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये. मारुती हे ब्रह्मचारी आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये इतर ठिकाणी मारुतीचा फोटो लावू शकतात, परंतु शक्यतो घरामध्ये मारुतीची मूर्ती किंवा फोटो यांची पूजा तुम्ही करू नका. यानंतर मुंजाची पूजा आपल्या देवघरामध्ये करू नये. बघा ज्यांच्या घरामध्ये मुंजा असेल, अगोदरचा मुंजा असेल, त्यांनी एखाद्या चांगल्या ब्राह्मण गुरुजींना विचारून त्या मुंजाची पूजा करून त्याचं विसर्जन तुम्ही करू शकतात. त्यानंतर म्हसोबाची पूजा देवघरामध्ये अजिबात करू नये. याचबरोबर आपल्या देवघरामध्ये तांडव करणाऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती नसावी. त्यानंतर साती असरा. बघा आता बऱ्याच जणांचा प्रश्न होता, बघा बऱ्याच जणांची कमेंट होती की साती असरा आपल्या देवघरामध्ये पूजावी का. आता ज्यांची कुलदेवी साती असरा आहे त्यांनी त्या साती असराची पूजा त्यांच्या देवघरामध्ये केली तर चालेल, पण ज्यांची कुलदेवी नाही त्यांनी साती असरा त्यांच्या देवघरात ठेवू नका. कारण साती असरा ह्या दोन स्वरूपाच्या असतात, बघा एक अतिक्रोधित असते आणि एक क्रोधित असते. साती असरा आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे बघा आपल्याला अडचणी येऊ शकतात आणि साती असऱ्यांची पूजा करणे हे देखील कठीण आहे. ज्यांची कुलदेवी असेल त्यांनी जरूर त्यांच्या देवघरामध्ये साती असरा यांची मूर्ती ठेवू शकतात. यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये जर का पितरांचे टाक असतील तर पितरांचे टाक आपल्या देवघरातील देवांबरोबर पूजू नये. ज्यांच्या देवघरामध्ये पितरांचे टाक असेल त्यांनी असू द्यावे. त्यांनी तो टाक देवांबरोबर न ठेवता एका बाजूला तो टाक ठेवायचा आहे आणि ज्यांच्या घरात नसेल त्यांनी नवीन टाक बनवायची गरज नाही आहे. याचबरोबर आपल्या देवघरामध्ये तांडव करणाऱ्या शंकराची मूर्ती किंवा फोटो नसावा. त्याचबरोबर नटराजाची मूर्ती देखील आपल्या घरात नसावी. याचबरोबर आपल्या देवघरामध्ये देवी दुर्गा, माता दुर्गा यांची मूर्ती किंवा फोटो नसावा. महाकाली देवीची मूर्ती देखील आपल्या देवघरामध्ये पूजू नये. कारण ह्या देवी देवता ह्या क्रोधित देवता आहे, ज्या क्रोधित देवता आहे यांची पूजा आपल्या देवघरामध्ये अजिबात करायची नाही आहे. त्यानंतर गायत्री माता, बघा गायत्री मातेची देखील पूजा आपल्या देवघरामध्ये आपल्याला अजिबात करायची नाही आहे. तर ह्या काही देवता होत्या की त्या देवतांची पूजा आपल्याला चुकूनही आपल्या देवघरामध्ये करायची नाही आहे. त्याचबरोबर बघा आपल्या देवघरामध्ये जर का काही भंग झालेल्या मूर्ती असतील, तुटलेल्या मूर्ती असतील, तर अशा मूर्तींची पूजा आपल्या देवघरामध्ये अजिबात करायची नाही आहे. कारण यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतात. आपल्या घरातील वातावरण हे खराब होऊ शकतं. आपल्या घरातील वातावरण हे वादग्रस्त होऊ शकतं. त्यामुळे अशा मूर्ती घरात पूजू नका. त्या मूर्तींचं तुम्ही दही भाताचा त्यांना नैवेद्य दाखवून त्या वाराला त्यांचं तुम्ही विसर्जन करू शकतात. यानंतर बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये मी चांदीचे टाक बघितलेले आहेत की त्या टाकांना पाठ नसते, तांब्याची पाठ नसते. तर बिना पाठीचे देव आपल्या देवघरात कधीही पूजू नका. यामुळे आपल्याला पाठीचा आजार लागू शकतो. तर तुम्ही त्या चांदीच्या टाकांना तांब्याची पाठ बसवून घ्या. दुसरं म्हणजे जर का टाकांची किंवा देवांची झीज झालेली असेल, जसं की बघा चांदीच्या टाकांना होल पडलेले असतात, हे देव जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकले तर त्या पाण्याला बुडबुडे येतात, असे देव तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू नका. ते विसर्जित करा किंवा तुम्ही नवीन टाक बनवून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे देवी देवतांच्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींचे नाक, डोळे, कान हे झिजलेले असतात, तर अशी झीज झालेली देवींची मूर्ती
घरात ठेवू नका, तुम्ही त्याऐवजी नवीन मूर्तींची स्थापना घरात तुम्ही करू शकतात. बघा यामुळे होतं काय, अशा देवी देवतांची पूजा जर का तुम्ही देवघरात करत असाल तर तुमच्याकडनं पूजा केली जाते, परंतु त्याचं पाहिजे असलेलं फळ हे आपल्याला शून्य मिळते. त्यामुळे देवपूजा केली काय नाही केली काय ही एक सारखीच होते. त्यासाठी जर का अशा देवतांच्या मूर्त्या तुमच्या देवघरात असेल तर तुम्ही एक एक करून अशा देवता तुम्ही व्यवस्थित करून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात. त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात असावी, परंतु हुबी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात कधीही नसावी, कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. जर का माता लक्ष्मी आपल्या घरात हुब्या स्वरूपात असेल तर बघा आपल्या घरातील कर्ता व्यक्ती हा सदा म्हणजे सदा सर्व काळ हा हुबाच राहतो, म्हणजे तो कधीही घरात स्थिर किंवा शांत बसू शकत नाही, तो सारखा पळत असतो. त्याचप्रमाणे लक्ष्मी देखील आपल्या घरातनं सारखी ही बाहेर काढता पाय घेत असते. लक्ष्मी आपल्या घरात कधीही टिकून राहत नाही. तर ह्या काही गोष्टी होत्या, ह्या काही गोष्टींचे नियम आपल्याला पाळून आपल्या देवघरामध्ये आपल्याला ह्या देवी देवता ह्या ठेवायच्या आहे. बघा आपण म्हणतो देवाची पूजा करणं महत्त्वाचं, भक्तिभावाने केलेली पूजा देव ही स्वीकारत असतो, परंतु जर का तुम्ही देवपूजा जरी करत असाल आणि जर का ह्या काही चुकीच्या पद्धतीने करत असाल किंवा ह्या चुकीच्या देवता किंवा मूर्त्या तुमच्या देवघरात असेल तर तुम्हाला बघा याचे दोष लागतात, याचं फळ तुम्हाला काहीच मिळत नाही. त्यामुळे अशी देवी देवता तुमच्या घरात असेल तर तुम्ही त्याचं विसर्जन करा. त्या त्या वाराला तुम्ही त्यांना दहीभाताचा नैवेद्य दाखवा, मूठभर पांढरे तांदूळ घ्या आणि पांढऱ्या कपड्यामध्ये ह्या देवतांच्या मूर्त्या ठेवून तुम्ही त्यांना दहीभाताचा नैवेद्य दाखवून ह्या मूर्त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून तुम्ही ह्या मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचप्रमाणे तुमच्या जर का काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स देखील तुम्ही करू शकतात, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. त्याचप्रमाणे देवघरामध्ये देवांची मांडणी कशी करायची यावर जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावर देखील मी व्हिडिओ लवकरच करून तुम्हाला सांगेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.